जेथे अन्याय दिसेल तेथे विरोध करणारच, माझ्यावर कितीही केसेस टाकल्या तरी फिकीर नाही, असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी दिलाय. वर्षभरापूर्वी सिव्हिल हॉस्पिटलमधील उपचार सुविधांच्या अभावाकडे शासनाचे दुर्लक्ष वेधण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी झालेल्या आमदार प्रणिती शिंदे, प्रकाश वेलगुलवार, चेतन नरोटे, प्रकाश वाले यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. न्यायालयात खटला सुरू झाला. काही दिवसांपूर्वी अंतरिम जामीन मंजूर करण्यात आली आहे. यात पोलीस ठाण्यात हजेरी द्यावे असे सांगण्यात आले आहे. यानुसार आमदार प्रणिती शिंदे आज आपल्या समर्थकांसह सदर बाजार पोलीस ठाण्यात आल्या होत्या. यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, कोर्टाच्या आज्ञेचा मी आदरच करते. संविधानाने घालून दिलेल्या चौकटीत राहून आजवर आम्ही संघर्ष करत आलोय, कायद्याचा सन्मान करत आलोय आणि तो तसाच करत राहू. आज पोलीस स्टेशनला हजेरी होती, उद्या पण आहे आणि परवा पण आहे. आणि कोर्टाच्या ऑर्डरचं आम्ही पूर्णपणे पालन करत आहे. कोर्टाबद्दलच्या ऑर्डरचा मला पूर्णपणे आदर आहे. आणि आमचा जो लढा होता तो गोरगरिबांसाठी होता. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे दर वाढ झालेलं आणि जो गरिबांवर अन्याय होत होता त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं. आणि त्यामुळे आज कोर्टाने जी ऑर्डर दिली त्याचं मी या ठिकाणी पालन करत आहे. पण माझा लढा सुरूच राहील गोरगरिबांविरुद्ध. मग कितीही गुन्हे झाले आणि कितीही केसेस झाल्या माझ्यावर, तरी जर गरिबांवर जर अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधात आणि सोलापूरकरांसाठी मी शेवटपर्यंत लढत राहीन. पण मी गरिबांच्या आणि पीडितांच्या प्रश्नावर आवाज उठवत होते, जो मी उठवतच राहणार. जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे तिथे मी विरोध करणारच. मग त्यासाठी माझ्यावर कितीही केसेस पडल्या तरी मला फिकर नाही, असा इशारा आमदार प्रणिती शिंदे यांनी सरकारला दिला. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.